जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील देव्हारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यांचे पती उत्तम चव्हाण यांनी आदिवासी समाजाच्या सरपंच पदावर डल्ला मारून दादागिरी व मनमानी करून सरपंच पद स्वतः ताब्यात घेऊन सरपंच यांच्या खोट्या सह्या करत असल्याचा आरोप तेथील सदस्यांनी केला आहे। ग्रामपंचायतीच्या छोट्या मोठ्या कामामध्ये देखील भ्रष्टाचार उपसरपंच पती यांनी केला असल्याचे सरपंच यांनी सांगितले। तसेच मी सरपंच असूनही मला ग्रामपंचायतीच्या कोणत्याच कामामध्ये विश्वासात न घेता उपसरपंच पती हे सरपंच यांच्या खोट्या सह्या करून परस्पर बिल काढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। देवारी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सुटलेले होते। या जागेवर आदिवासी समाजाचे सरपंच शामीर खा तडवी हे सरपंच असूनही या पदाचा दादागिरी मनमानी करून गैरवापर उपसरपंच पती उत्तम चव्हाण करीत आहे। 2 ते 2.5 वर्षांपासून शमीर खा तडवी हे सरपंच असूनही सरपंच पदाचा वापर उत्तम चव्हाण हे शमीर खा तडवी यांना पदाचा वापर करू देत नसून ग्रामपंचायतचे पूर्ण काम हे उपसरपंच पदी हे करीत आहेत। ग्रामपंचायतीचे पूर्ण काम हे उपसरपंच पती हे करीत आहेत। सरपंच यांना कोणत्याही कामामध्ये विश्वासात घेतले जात नाही। सरपंच घरी असतानाच उत्तम चव्हाण सरपंचांच्या खोट्या सहाय्या करून बिलं काढून ग्रामपंचायतचा पूर्ण बोगस कारभार चालवत आहे आणि आता तर चक्क 24 ते 25 लाखाच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करून स्वतः सरपंच पद दादागिरीने हाती घेऊ पाहत असल्याचा आरोप येथील सरपंच आणि सदस्यांनी केला आहे। सर, देवारी ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत संजय भीमराव राठोड मी बोलतोय। मला पानदान रस्ते हे 3-3 वेळेस जर होत असाल इमारिजेसमध्ये आणि ह्याचं माझं कुठली सही न घेता एक रोजगार सेवकचा ठराव देऊन त्यांनी हे मस्टर बोगस केलेलं आहे पूर्ण, आणि त्या मस्टरची कॉपी मी पंचायत समितीमधून मागणी केलेली आहे आणि ती मी घेणार बराबर। सर, आणि जे चाऱ्या काढलेलं आहे ते पुरं जेसीबीनं झालेलं आहे। रस्त्यावर जे टाकलेले माल आहे ते सुद्धा जेसीबीने टाकलेले, फक्त मजूर आणून इथं पत्ते खेळवलेले त्यांनी। असा आक्षेप तुमचा? हा, माझा आक्षेप आहे, मी रोजगार सेवक आहे। रोडाबद्दल काय सांगायला? रोडाचं काम कसं झालेलं? रोडाचं काम मला माहित आहे, 8 फूट झालेले आहे फक्त। काम चांगले व्यवस्थित झालेले नाही? चांगलं झालेलं नाहीये आणि व्यवस्थित नाही। मला नाव अलियार तडवी आहे। काय समस्या तुमची? समस्या माझी की 2 वर्षातून दोनदा माझी शेती खणतो आणि रोड सीधा करत नाहीये। कोण खणतो? हा उत्तम बुडारी। उत्तम बुडारी दर साल रोड खणतो, दर साल मग वावर खणतो आणि म्हणतो पोलीस लावून काम करीन मी उभा राहून। अरे काय गरीबावर अत्याचार करू आले तुम्ही? आणि रोड बी सीधा करतानी तो पंप तिथे तो सीधा नाही आहे, तिथून पाणी जात नाही वावरामध्ये। कुत्त लोक याच्या रोड ना कुत्त। या रोडचं काम काय झालेलं काय सांगाल? बराबर नाही वल ना रोडचं काम, कच्चं चाललो आहे तिकडे खाले ते खाले तर तिकडे काहीच नाही त्या परड्याच्या खाले। बोगस झालेलं असं? बोगस झालेलं आहे सगळं काम तिकडे त्या रोडच्या खाली, तिकडे सगळा खडक उभा आहे, गाडी जात नाही सीधी आणि इकडे पंपाजवळ बी रोड तसा आहे, गाड्या जात नाही तिथून बी बराबर। तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा की बा आता तुला शेती दिली आम्ही इथली, तुला आता डबल खणू नको, आता आणि रोड करणार आता हा सीधा कर रोड आता हा बराबर होईल नाही। तुमचं नाव काय? शांबीर गाजेलानी तडवी। काय करता तुम्ही? मी देवारीचे सरपंच आहे। देवारी ग्रामाचे सरपंच आहे का? हा। काय सांगाल या रोडाचे कामं सुरू याबद्दल काय सांगाल? याबद्दल म्हणजे सगळे डुप्लिकेट कामं चालू आहे आणि सरपंच असताना बी त्यांचे सह्या करून घेता आम्हाला विचारत नाही काही नाही। सरपंचाला विश्वास न घेता काम सुरू काय? हो। तुमच्या सह्या परस्पर तेच मारताय का? हो। कोण मारतं सह्या? चकार बी ते उत्तम पुढारी। कोण आहे ते गावचे? ते गावाचे म्हणजे त्यांची पत्नी उपसरपंच आहे ना, त्यामुळे ते म्हणता की मीच सगळं काम करायचं आहे, तुला विचारायचं काही गरज नाही। पत्नी उपसरपंच असताना त्यांचा कारभार हिसपात आहे का? हो। तुमच्या पण सह्या तेच मारताय का? हो। तुम्हाला कोणते तरी विश्वास घेतल्या जात नाही का कामाविषयी? किती कामं झाले? बँकेचे पासबुकवर ते बी त्याचे तेच सह्या मारून घेता आणि मास्टरवर बी तेच सह्या मारून घेता। हे रोडचं जे काम झालेलं आहे हे कसं झालं काय सांगाल? ते त्याच्यात काहीच माहीत नाही मला, ते त्यांच्याच करून घेता। काम व्यवस्थित झालेलं आहे काय? नाही नाही।
सगळा जे शिबिना काम चालू आहे सांगता की रोजगार मजूर लावलेलेच नाही का? मजूर लावलेले नसते, आणून बसवतात इथं आणि काम जेसीबी असं आहे सुरू आहे का? हा, माझं नाव नरसिंग जयसिंग पवार, ग्रामपंचायत सदस्य. कुठले? देवारी. मला या सरपंच आणि रोजगार सेवकनं आमंत्रित केलं की आपल्या रोडची बोगस कामं चालू आहे, त्याच्यामुळे तुमची उपस्थिती हजर पाहिजे. मी इथं आल्यावर प्रत्यक्ष काम पाहून एका साईडनं ते सगळं जेसीपीनं काम केलेलं आहे आणि मजूर व्यवस्थित बसून राहतात. तर या कामाची अपेक्षा अशी की हा रोड कमीत कमी 10 ते 12 गाड्या झाले सुरू झाल्या पाहिजे. हा रोड एकोरी आहे आणि डबल झाले नाही आणि जेसीपीनं खणलेलं आहे, मजूर व्यवस्थित नुसतं बसून राहतात. रस्ता आहे गोई पांदा आणि हा रस्ता 3 वेळेस झाला. 3 वेळेस रस्ता करून बिल काढलेलं आहे तर बी हा व्यवस्थित झालेला नाही आणि सरपंच, रोजगार सेवक, पंचायत, ग्रामपंचायत सदस्य यांना न विश्वासात घेता हे परस्पर काम करून घेत आहे. कोण करतंय काम परस्पर? हे उत्तम पुढारी. काय पद आहे त्यांच्याकडे? त्यांच्याकडे कोणतंच पद नाही, त्यांच्या घरच्या पद मी उपसरपंच आहे. मग सरपंचाचा व्यवहार तेच पाहता का? हा, स्वतः ते स्वतः सगळं तेच पाहतात. त्यांच्या सह्या वगैरे कोण करतं सरपंचाच्या? ते सरपंचाला सुद्धा न माहिती ते सह्या काढून घेतात आणि मास्टर काढून घेतात. तुमचं काय म्हणणं याविषयी? आमचं म्हणणं आहे की हा रोड व्यवस्थित झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा त्रास नाही झाला पाहिजे. एक साईड खणून घेताना एक साईड खणतही नाही, म्हणजे एका शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि एका शेतकऱ्याचा फायदा, हे असं नाही झालं पाहिजे. बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.